हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज प्रॅक्टिस सेट 22 मधला क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. आता क्वेश्चन नंबर 4 काय आहे पहा. राइट द रेसिप्रोकल फॉर्म और मल्टीप्लिकेटिव इनवर्स. आपल्याला रेसिप्रोकल किंवा मल्टीप्लिकेटिव इनवर्स म्हणजे गुणाकार व्यस्त लिहायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पहिला रेशनल नंबर दिलेला आहे 2/5, आणि या 2/5 आपल्याला रेसिप्रोकल किंवा मल्टीप्लिकेटिव इनवर्स लिहायचा आहे. तर मित्रांनो, कसं लिहिणार आहोत आपण? मग या ठिकाणी आपण रेसिप्रोकल किंवा मल्टीप्लिकेटिव इनवर्स काय असणार आहे पाहूया. मित्रांनो, जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरच्या जागी जातो. जेव्हा आपण रेसिप्रोकल फॉर्म लिहित असतो तेव्हा काय होतं मित्रांनो, जो डिनॉमिनेटर आहे तो काय होतो, न्यूमरेटरच्या जागी जातो. म्हणजे 5 खाली आहे तो कुठे जाणार, वरती जाणार. आणि वरचा न्यूमरेटर कोणता आहे, 2 आहे, तो खाली डिनॉमिनेटरच्या जागी येणार. अशा पद्धतीने 2/5 चा मल्टीप्लिकेटिव इनवर्स किंवा रेसिप्रोकल काय असणार आहे, 5/2. याच्या फक्त उलट करायचे. आता पुढचा क्वेश्चन पाहू. आता क्वेश्चन नंबर 2 काय आहे पहा. हे मी रब करतो या ठिकाणी, पुसतोय. आता पाहूया पुढचा क्वेश्चन नंबर 2 काय आहे पहा. हा, क्वेश्चन नंबर 2 काय आहे या ठिकाणी आपण लिहू शकतो क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय आहे पहा, -3/8 बरोबर. याचा आपल्याला मल्टीप्लिकेटिव इनवर्स लिहायचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही म्हणाले या ठिकाणी मायनसचं चिन्ह आहे असं आम्हाला माहित नाही. तर मित्रांनो, काय करायचं, आपण काय करायचं, जो 8 आहे तो वरती न्यायचा आणि 3 आहे तो खाली आणायचा, उलट करायचं बरोबर. पण मित्रांनो, जे मायनसचं चिन्ह आहे ते वरती असेल ते वरतीच राहतं, कारण की रेशनल नंबर जे असतात की त्याचा डिनॉमिनेटर मायनस मध्ये नसतो. म्हणून जो जे मायनसचं चिन्ह आहे ते काय करायचं मित्रांनो, वरतीच ठेवायचं. मग काय येणार या ठिकाणी, -8/3 असा त्याचा मल्टीप्लिकेटिव इनवर्स येणार. लक्षात ठेवा, मायनसचं चिन्ह वरती असतं ते वरतीच ठेवायचं. समजलं? आता पुढे पाहूया क्वेश्चन नंबर 3 पाहूया काय दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 आपण या ठिकाणी लिहून घेऊया. क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी लिहायचा आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे -17. क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी लिहूया आपण -17. -17/39 असं आहे क्वेश्चन नंबर 3 बरोबर. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये सुद्धा हेच क्वेश्चन आहेत. तर मित्रांनो, आपण काय करणार, 39 डिनॉमिनेटर मध्ये आहे, आपण 39 वरती लिहिणार. 39/17 जे मायनसचं चिन्ह वरती होतं 17 ते वरतीच राहणार आहे. मग काय येणार त्याचा आन्सर, मल्टिप्लिकेटिव इनवर्स काय येणार, -17/3 -39/17. पुढे आपल्याला क्वेश्चन नंबर 4 दिलाय तो सुद्धा लिहून घेऊया आणि सोडवून पाहूया लगेच. क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी आपण लिहू शकतोय क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4 काय आहे, क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिले, फक्त तुम्हाला 7 दिलेला आहे बरोबर की नाही. पण मित्रांनो, हा जो 7 आहे ना त्याला डिनॉमिनेटर असतो, आणि त्याचा डिनॉमिनेटर किती असतो मित्रांनो, 1 असतो. मग तुम्ही काय करणार, रेसिप्रोकल लिहिताना किंवा मल्टीप्लिकेटिव इनवर्स लिहिताना 1 वरती नेणार आणि 7 खाली आणणार. 1/7 हा त्याचा रेसिप्रोकल किंवा मल्टीप्लिकेटिव इनवर्स झाला. आता पुढे क्वेश्चन नंबर काय करूया, क्वेश्चन नंबर 5 लिहूया. क्वेश्चन नंबर 5 थोडासा वेगळा आहे पहा. क्वेश्चन नंबर 5 काय आहे पहा, या ठिकाणी लिहितोय मी क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 आहे -7/1/3 असं आहे बरोबर की नाही. तर मित्रांनो, हा मिक्स फ्रॅक्शन आहे, त्याचं आपल्याला पहिल्यांदा इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करावं लागणार आहे रूपांतर.
मग 3 आणि 7 यांचं मल्टिप्लिकेशन आणि प्लस त्याच्यामध्ये 1 होणार. 3 7 चा 21, 21 आणि 1 किती होणार, 22 होणार. काय होणार, 22. आणि डिनॉमिनेटर 3 आहे तसंच राहणार. 3 7 चा 21, 21 आणि 1 22, म्हणजे काय झालं, 22 अपॉन 3 झालं, बरोबर की नाही. मग मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स लिहिताना मित्रांनो काय करणार, या ठिकाणी तुम्ही आपलं जे कशाचं जे साईन आहे याचं मायनसचं साईन आहे ते मित्रांनो या ठिकाणी समोर होतं, म्हणून या ठिकाणी आपण इथं समोरच लिहिणार आहे, बरोबर. मायनस 22 अपॉन 3, मग या ठिकाणी 3 वरती जाणार, 22 खाली येणार आणि मायनसचं साईन या ठिकाणी इथं राहणार. अशा पद्धतीने याचा हा मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स होणार आहे. मित्रांनो हा होता क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये सोडवून पाहणार आहोत. थँक्यू.